म्हणजे काहीच नाही पाऊसच म्हणजे झिमझिम नाही काहीच नाही निस्ता आवळ येत आहे पाऊस अजिबात नाही परच्या भरी उन्हाळ्यासारखं ऊन उन पडतंय एकदम म्हणजे असं वाटतंय का उन्हाळाच लागलाय की काय नमस्कार मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा कमंगर या गावात आलो आहे इथल्या शिवारात मी हिंडत होतो त्यावेळेस मला काय दिसलं तर सोयाबीनची जी शेतं ती अख्खी पिवळी पडलेली आहेत सोयाबीनचे दाणेसुद्धा भरत नाही अशी अवस्था आहे मकाची शेतंसुद्धा पिवळी पडलीत दुसरीकडं विहिरींनी तळगाठायला सुरुवात केली आहे काही शेतकऱ्यांकडं पाणी अवेलेबल आहे तर ते बोअरचं पाणी विहिरीत आणून टाकत आहे आणि पिकं जगवत आहेत एकीकडं पावसानं ओढ दिली आहे तर दुसरीकडं दुपारी उन्हाचा चटका अत्यंत तीव्र आहे त्यामुळं महाराष्ट्रातले शेतकरी सध्या चिंतेच्या वातावरणात आहे अशा परिस्थितीत पुढच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊसमान कसं राहील याशिवाय महाराष्ट्रातले कोणते जिल्हे गंभीर दुष्काळाच्या छायेत असू शकतात सध्याच्या पावसाच्या वातावरणानुसार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ पाहणार आहोत मी आहे श्रीकांत बंगाळे आणि ही आहे बी बी सी महाटीची गावाकडची गोष्ट क्रमांक एकशे तीन दोन हजार तेवीस सालचा ऑगस्ट महिना हा गेल्या एकशे बावीस वर्षांमधला सर्वाधिक कोरडा महिना ठरला आहे एकोणीसशे एक नंतर सर्वाधिक कोरडा महिना यंदाचा ऑगस्ट हा महिना ठरला आहे या महिन्यात सरासरीपेक्षा छत्तीस टक्के कमी पाऊस झाला आहे ऑगस्टमध्ये सर्वसाधारण पाऊस हा दोनशे चोपन्न मिलीमीटर इतका होत असतो परंतु यावेळी तो केवळ एकशे एकसष्ट एक मिलीमीटर इतका झाला आहे सप्टेंबर महिन्यात हवामान विभागानं नेमका काय अंदाज वर्तवला ते आता पाहूयात तर सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीच राहील सोबतच सरासरीपेक्षा जास्त तापमानाची शक्यता राहील याशिवाय यलनिनो हा जो हवामानातला घटक आहे त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आणि तो पुढच्या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत सक्रिय राहील असं सुद्धा हवामान विभागानं सांगितलं आहे यलनिनो हा एक हवामानशास्त्रीय घटक आहे आणि भारतीय मान्सूनवर त्याचा परिणाम होत असतो एक जून दोन हजार तेवीसपासून दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत महाराष्ट्रात पडलेल्या पावसाचा नकाशा पाहिल्यास महाराष्ट्रातील सांगली सातारा सोलापूर उस्मानाबाद बीड अहमदनगर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बुलढाणा वाशिम अकोला अमरावती गोंदिया जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडला आहे म्हणजे प्रत्यक्षात जेवढा पाऊस पडतो त्याच्या तुलनेत या कालावधीत जो पाऊस पडला तो सरासरीच्या वीस ते एकोणसाठ टक्क्यांनी कमी आहे म्हणजेच महाराष्ट्रातील या अठरा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दुष्काळाच्या झळा पोहोचण्याची शक्यता आहे याशिवाय या नकाशात जे पंधरा जिल्हे हिरव्या रंगात दाखवण्यात आले तिथं सरासरी एवढा पाऊस पडला आहे पण जर का पावसाचा खंड असाच कायम राहिल्यास हे सुद्धा जिल्हे दुष्काळाच्या संकटात ओढवले जाऊ शकतात महाराष्ट्रात ठाणे आणि मुंबई शहर या दोनच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जादा पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे पावसाच्या या परिस्थितीमुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर काही प्रश्न आता उभे ठाकले आहेत शेतकऱ्याकडंच खूप मोठे प्रश्न असतात बुवा जनावराला पाहायचं की घराला घर गहर, कुटुंब चालवायचं की आता शेतीत एवढा मोठा खर्च केलेला आहे हा कुठून निघण शेतकऱ्याला काही घरातून पैसे राहत नाही कोणाकडून तरी व्याजाना वगैरे आणूनच त्याचं शेती करावं लागते त्याचे पैसे कसे जाणार पुढील काही दिवसांचा महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी आम्ही काही हवामान तज्ज्ञांशी बोललो ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी सांगितलं निनो हा घटक सक्रिय झालेला आहे त्याचा परिणाम सप्टेंबर ऑक्टोबरच्या पावसावर होणार आहे या दोन महिन्यांमध्ये पाऊस नॉर्मल म्हणजेच सरासरी इतका पडेल की नाही अशीही शंका आहे पावसात खंडही पडणार आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मानेकराव खुळे यांचं म्हणणं आहे की पाच सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस म्हणजेच पंधरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात गडगडाटीसह चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे मध्य महाराष्ट्र आणि महाटवाड्यात मध्यम ते मुसळधार आणि मुंबई कोकण व विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे तापमानातील ही वाढ जर का अशीच कायम राहिली तर आता जे दहा ते पंधरा टक्के उत्पन्न हातात यायची शक्यता आहे ते सुद्धा हातात येणार नाही असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पण थोडाफार पाऊस पडला तर त्या माध्यमातून पशुधन तरी जागवता येईल अशी अपेक्षाही शेतकरी व्यक्त करतात तर मग मंडळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटाची शक्यता वर्तवणारी बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हालाही एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास तेसुद्धा सांगा आणि हो तुमच्या भागातल्या पावसाची परिस्थितीसुद्धा सांगा तास थांबूयात धन्यवाद